करा। नमस्कार, मी चैनसेन देसाई, मुकामपूर शेटचार, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र शासन मार्फत व आरसीपी मार्फत वीज प्रक्रिया त्या करून वीज प्रक्रिया स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि तुम्हाला फार वीज प्रक्रिया हे करून दाखवणार आहे आणि मी निवडलेले की फार वीज प्रक्रिया इंद्रायणी फार वीज प्रक्रिया निवडलेले आहे आणि यामध्ये रासायनिक वीज प्रक्रिया आणि जैविक वीज प्रक्रिया दोन प्रकारची आहे। रासायनिकमध्ये आता मी रासायनिक वीज प्रक्रिया करून दाखवणार आहे, त्यामध्ये रासायनिक वीज प्रक्रिया मिक्स करून दाखवणार आहे, 2 ते 3 ग्रॅम टाकून दाखवणार आहे। रासायनिक हे वीज प्रक्रिया करून दाखवलेलं आहे आणि अर्धा तासानंतर मी जैविक वीज प्रक्रिया करून दाखवणार आहे। अर्धा तास झालेला आहे, आता मी जैविक वीज प्रक्रिया करून दाखवलेलं आहे आरसीएच। आता त्यामध्ये मी सर्वप्रथम 25 मिली एका 1 किलो वीजसाठी 25 मिलीचा वापर करणार आहे। अशा प्रकारे हे वीज प्रक्रिया झालेली आहे, आता याला उन्हामध्ये 1 तास वाळवून घेणार आहे। वीज प्रक्रिया केल्यामुळे उगवण क्षमता सुधारते आणि पीक रोगाला बळी पडत नाही आणि मी सर्वांना विनंती करतो की पेरणीपूर्वी एक वीज प्रक्रिया करूनच पेरणी करावे। धन्यवाद।